सांगलीनंतर आता जालना लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळते. एकीकडे परंपरेप्रमाणे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडेच राहील असा दावा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याला यांनी केला, तर दुसरीकडे गेली 30 वर्ष सातत्यानं काँग्रेसचा पराभव होत असल्यानं ही जागा ठाकरे गटाला सोडण्याची मागणी माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी केली. त्यामुळे जालना लोकसभेत भाजपच्या रावसाहेब दानवेंविरोधात नव्या कोणता उमेदवार देणार हे अद्याप निश्चित नाही. जागा काँग्रेसच सुटणार आहे, कारण शिवसेनाचा या मतदारसंघात कोणताही आमदार नाही, फक्त आमदार मी एकटाच आहे. एक दुसरा, आता जे 24 तारखेला फायनल होणार आहे या जालनाच्या मतदारसंघात, पण आता जे आम्हाला माहीत पडलं वरिष्ठांना आम्ही जे भेटलो, तो OBC प्रवर्गात येणारा कार्यकर्त्याला द्यायचा असं त्यांनी ठरविलेलं आहे. आणि जर OBC प्रभागात दिला तर एकतर आमचे मित्र राजेंद्र राग किंवा आमचे दुसरे मित्र सत्संग मुंडे हे दोघं होणार. जर ओपनमध्ये दिलं तर कल्याण काळे किंवा राजाभाऊ देशमुख असा चालू आहे. आणि मला वाटतं की 24 तारखेच्या संध्याकाळी हे फायनल होणार. जागा जरी परंपरेनं काँग्रेसकडे असली तरी दोनदा उत्तमसिंग पवार, एकदा मिडटर्म पोल झाला मी आमदार असताना, दोनदा ते निवडून आले आणि 5 वेळेस सलग रावसाहेब पाटील दाने निवडून आले. 7 वेळेस या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि 7ही वेळेस मोठ्या क्षमतेनं ताकदीनं भाजपबरोबर शिवसेना या ठिकाणी राहिलेली आहे. यावेळी समाज सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांना पण असं वाटतं की बा ही जागा या ठिकाणी शिवसेना काढू शकते, त्यामुळं मला असं वाटतं की काँग्रेसच्या नेत्यांनी फार काही या जागेबद्दल आग्रह धरू नये. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.